नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघतोय तांदूळाची खीर कशी बनवायची। ते मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा नक्कीच खीर करून बघा, खूप छान अतिशय स्वादिष्टही बनून तयार होते। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम खीर बनवण्याकरिता इथे मी अर्धी वाटी बासमती किंग नावाचा तांदूळ घेतला आहे। कुठल्याही प्रकारचा छान वासाचा तांदूळ घ्यावा, जसं की आंबेमोहर, इंद्रायणी, बासमती तुकडा झालं, किंवा जे तांदूळ छान मऊसर शिजतात त्याचा इथे उपयोग करावा। लॉंग बासमती राईस इथे वापरू नये। तुम्ही अगदी घरातला साधा तांदूळ वापरला तरीही चालेल। आता हे तांदूळ आपल्याला एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। भरपूरसं पाणी टाकायचं आहे। तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये भरपूरसं पाणी टाकून कमीत कमी 15 ते 20 मिनिटाकरिता आपल्याला हे भिजत ठेवायचे। तर इथे 20 मिनिटे झालेली आहे। तांदळातलं मी सर्व पाणी काढून टाकलं आहे आणि त्यानंतर डिरेक्टली हे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते। आता हे चांगले आपल्याला बारीकसर वाटायचे। वाटताना हे तांदूळ खूप जास्त जाडसुद्धा राहिले नको, किंवा अति बारीक याची पेस्टसुद्धा आपल्याला करायची नाही आहे। जर चुकून तांदूळ खूप जास्त बारीक वाटला गेले तर खीरऐवजी त्याचं बेसनच तयार होतं, त्यामुळे अगदी रवाळ कन्सिस्टन्सी किंवा त्याहीपेक्षा थोडेसे भरड तुम्ही ह्या तांदळाची ठेवूच शकता। तर इथे बघा, अशा प्रकारे हे तांदूळ मी वाटून घेतलेत। आता मेन रेसिपीला सुरुवात करूया। कढाई गरम करायला ठेवून त्यामध्ये मी 3 मोठे चमचे साजूक तूप टाकतीये। साजूक तूप जर नसेल तर तुम्ही डालडा तूपसुद्धा वापरू शकता, पण त्याचं प्रमाण कमी वापरायचं, किंवा तेल वापरलं तरीही चालेल। मी ते काही ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेत, जसं की काजू, बदाम आणि चारोळे आहे। आता हे आपल्याला हलकेसे तुपावर परतून घ्यायचे आहेत। मी या खीरमध्ये बेदाणेसुद्धा वापरणार आहे, पण बेदाणे कुठल्याही रेसिपीसाठी वापरताना तुपामध्ये अजिबात परतवायची नाही आहे, नाहीतर ते अगदी टम्म फुगतात, त्यामुळे हे बेदाणे मी नंतरच टाकणार आहे। सोबतच किसलेलं सुकं खोबरं 2 मोठे चमचे, ओलं खोबऱ्याचंसुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता। आता हे सर्व साहित्य अगदी 1 मिनिटाकरिता मध्यमाचवेळ किंवा लो फ्लेमवर आपण हे परतून घेऊयात। ड्रायफ्रूट्स अगदी हलकेसे लाल होईपर्यंत परतून घेतलेत। त्यानंतर जो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ बारीक करून घेतलाय तो यामध्ये टाकायचा आहे। तांदूळ चांगला 1/2 ते 1 मिनिटाकरिता परतून घ्यायचा आहे। तांदळाच्या यामध्ये गाठी राहायला नको, चांगला मोकळा भुरभुरीत करून घ्यायचा आहे। खीरसाठी दूध तर लागणारच आहे, तर एकीकडे मी दूधसुद्धा गरम करून घेतलं आहे। त्यानंतर इथे मी 1/2 लिटर दूध आता सध्यापुरतं टाकलं आहे आणि ह्या दुधाबरोबर हे सर्व साहित्य छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दूध टाकण्याच्या वेळेला गॅसची फ्लेम अगदी लो करायची किंवा बंदच केली तरीही चालेल। चांगलं मी मिक्स करून घेतलं आहे, तांदळाच्या बिलकुल यामध्ये गाठी पडलेली नाही आहे। त्यानंतर मी शिल्लक राहिलेलं 1/2 लिटर दूध पुन्हा टाकून घेतलं आहे, म्हणजे पूर्ण इथे मी 1 लिटर दुधाचा वापर केला आहे। ह्या दुधाला एक मोठी उकळ येऊ द्यायची आहे। उकळल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करून झाकण ठेवून तांदूळ शिजेपर्यंत आपण ही खीर अशीच उकळू देऊयात। 1-5 ते 6 मिनिटमध्ये ही खीर चांगल्या प्रकारे शिजलं जाते, किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचा तांदूळ वापरलाय त्यावरसुद्धा डिपेंड असतं की खीर शिजण्याकरिता किती वेळ लागेल। यात आता राहिलेलं इतर साहित्य टाकून घेते। बेदाणे टाकलेत, त्याचबरोबर 1 टीस्पून इथे जायफळ आणि वेलची पूड आहे। वेलची पूडचा जास्त इथे वापर केला आहे, जायफळ पूड अगदी 2 चिमूट आहे। त्याचबरोबर 1 वाटी साखर टाकते, किंवा चवीनुसार साखर टाकायची आहे। आणि गार्निशिंगकरिता पिस्त्याचे काप टाकले, त्याचबरोबर 10 ते 12 केसरच्या काड्या दुधामध्ये भिजून ते दूध यामध्ये टाकलं आहे केसरसहित। केशर टाकणं ह्या रेसिपीकरिता ऑप्शनल आहे, किंवा जे कुठलेही ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे उपलब्ध असतील ते तुम्ही इथे वापरू शकता। एक साधारण 2 मिनिटाकरिता ही खीर मी लो फ्लेमवर चांगली उकळून घेतली आहे, म्हणजे हिला छान दाटसर पण येईल, त्याचबरोबर ड्रायफ्रूटसुद्धा छान मऊ होतील आणि त्याचबरोबर इतर जे आपण पूड यामध्ये किंवा केशर वापरलं आहे त्याचा फ्लेवर चांगल्या प्रकारे खीरमध्ये उतरेल। आता इथे तुम्हाला दाखवते की तांदूळ केवढा चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे। बघा, तांदळाच्या कणांवर असं बोट ठेवला तो खूप छान प्रकारे मॅश होतो आहे, अगदी मऊसूत शिजला गेला आहे। तर खीर आपली इथे बनून तयार झाली आहे। गॅस मी बंद केला। तर इथे ही गरमागरम साजूक तुपातली भरभरून सुखामेवा टाकलेली तांदळाची खीर आपली बनून तयार झाली आहे। अशा पद्धतीनं एकदा नक्की करून बघा आणि तुम्हीसुद्धा ह्या तांदळाच्या खीरचा आस्वाद घ्या। रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मस्त इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।